मेहरबान कदरदान पहलवान, अरे बाल बच्चे कंपनी, आज आपण ऐकणार आहोत पहलवान दादाची गोष्ट. सगळे रेडी? गोष्टीचं नाव आहे पहिलवान दादा आणि केळी. लेखक संजीव जयस्वाल म्हणजेच संजय. चित्र काढली आहेत अजित नारायण आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. पहिलवान दादा 50 केळी खात आणि साली रस्त्यावर फेकत. कुणी सांगायला गेलं तर भांडायलाच उठत. एक दिवस गप्पू म्हणाला, या सालीसुद्धा खा, खूप पौष्टिक असतात. रागावलेला पहलवान गप्पूला पकडायला धावला. आता तुम्हाला चांगलं नाचवतो की नाही बघा, असं म्हणत गप्पूने केळीचं एक साल भिरकावलं. पहलवान घसरला, सर झुप, तो उठला आणि परत धावायला लागला. आता गप्पूने आणखी 2 साली फेकल्या. पहलवान घसरला आणि पडला धडम. गप्पू हसत म्हणाला, अरे वा, मस्त कसरती करताय की, खरं तर तुम्ही सरकारमध्येच काम करायला हवं. पहलवान परत पडायला लागला. गप्पूने यावेळी सगळ्या साली फेकल्या, सर झुप. पहलवान थेट आदळला गप्पूच्या पायावर. यावेळी माफ केलं जा, पुन्हा मात्र साली फेकू नको, गप्पू म्हणाला. गप्पू हसायला लागला, मग सगळेच हसले. पहलवान आता साली फेकत नाही. काय मुलांना आवडली का गोष्ट? ही गोष्ट ऐकून तुम्हाला लक्षात आलंच असेल की गावातले इतर लोक घाबरतात, तेवढा काही हा गप्पू नावाचा मुलगा पहलवान दादाला घाबरत नाही. उलट तो पहलवानाला चांगलाच धडा शिकवतो. मला गोष्ट सांगा ना. तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.speak.com वर.